नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो शिवकालीन किल्ले प्रशासन याबाबत आपण माहिती पाहणार आहोत भारतीय युद्धशास्त्रात किल्ल्यांचे महत्त्व अगदी प्राचीन काळापासून महत्त्वाचे मानले गेले आहे शुक्राचार्य म्हणतो किल्ल्यांच्या आश्रयाने एक सशस्त्र माणूस शंभर युद्धांशी लढू शकतो व शंभर योद्धे दहा हजार माणसाशी लढू शकतात यास्तव राजाने किल्ल्यांचा आश्रय करावा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा किल्ल्यांचे महत्त्व मान्य केलेले होते शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा अमात्य रामचंद्रपंत याने आज्ञापत्र नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे त्या ग्रंथात शिवाजी महाराजांची संपूर्ण राजनीती विशद केल्या गेलेली आहे त्यामध्ये किल्ल्यांचे महत्व सांगताना अमात्य लिहितात संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय प्रभा भग्न होऊन देश उद्धास होता देश उद्धस्त झाल्यावर राज्य असे कोणास म्हणावे याकरिता पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला आणि आले परच संकट दुर्गाश्रयावर परिहार केले काय अर्थ होतो विद्यार्थी याचा की संपूर्ण राज्याची भिस्त ही किल्ल्यावर आहे जर किल्ले नसेल तर देश हा उद्ध्वस्त होऊ शकतो आणि या आधीच्या राजांनी किल्ल्याच्या माध्यमातून मोठा साम्राज्य विस्तार केलेला आहे आणि या उतार्यावरून आपल्याला त्या काळात गडकोट्याला किती महत्व होते हे लक्षात येते आज तांत्रिक युगामध्ये किल्ले म्हणजे आपलं फक्त इतिहासाचं साधन आहे पण त्या काळामध्ये किल्ले हे राज्य रक्षणाचे राज्य विस्ताराचे महत्वाचे साधन असल्याचे आपल्याला दिसून येतात सह्याद्रीच्या किनाऱ्यावर उभे राहिलेल्या किल्ल्यांना शिवाजी महाराजांनी अतिशय सुंदर नावं दिलेली आहेत आणि विशेषतः त्याला संस्कृत भाषेचं सौंदर्य लागलेलं आहे तुम्ही बघा सिंहगड पुरंदर भीमगड प्रतापगड विजयदुर्ग विशालगड कमलगड राजगड रायगड विश्रामगड लोहगड मन मनोरंजनगड कांचनगड कमलगड सातारा चंद्रगड कृष्णाजी अनंत सवासद हा महाराजांच्या किल्ल्यांची संख्या दोनशे चाळीस असं देतो त्यापैकी एकशे अकरा किल्ले शिवाजीने स्वतः बांधले असं सांगतो मल्हार रामराव चिटणीस तीनशे सतरा अशी संख्या देतो त्यावरून असं लक्षात येतं की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या जरी निश्चित नसली तरी मात्र स्वराज्याच्या निर्मितीसाठी शिवाजी महाराजांनी किल्ल्याला विशेष महत्त्व दिल्याचे आपल्याला लक्षात येते आता शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना किल्ल्यांना महत्त्व का दिले तर त्यांच्या या किल्ल्यांची जी दुर्गमता होती त्याच्यामुळे महाराष्ट्र कणखर बनला त्यांच्या दऱ्याखोऱ्यांनी आणि त्याच्यावर बलंड बलदंड किल्ल्यांनी मराठ्यांचे जीवित अब्रू व संस्कृतीचे रक्षण केले महाराष्ट्रांनी सह्याद्रीवर आपले वर्चस्व बसवल्यावर सह्याद्रीच्या प्रत्येक फाट्यावर प्रत्येक गाठ्यावर किल्ला बसविला जेथे जेथे अवघड जागा दिसली पाणी मुबलक मिळाले तेथे ते शिवाजीने किल्ले बांधलेले आपल्याला दिसतात डॉक्टर बाळकृष्ण म्हणतात शिवाजी खरा खुरा दुर्ग स्वामी होता त्याचा जन्म दुर्गात झाला त्याला जे वैभव प्राप्त झाले तेही सर्व दुर्गांमुळे झाले दुर्गाने जे सामर्थ्य प्राप्त झाले त्याच्यामुळे शिवाजी हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले त्यांच्या स्वराज्य विस्ताराचा पायास म्हणजे किल्ले होते शिवाजींनी आपल्या कागदपत्रांमध्ये किल्ल्यांची एक नोंद केलेली आहे त्या नोंदवरून असं लक्षात येतं की कि किल्ल्याच्या बांधणीसाठी शिवाजी प्रचंड खर्च करत असे आणि शिवाजीच्या हे लक्षात आलेले होते की ज्याच्या ताब्यात जेवढे किल्ले त्याच्या ते ताब्यात तेवढा प्रदेश म्हणजे नुसता एक किल्ला ताब्यात होऊन चालत नाही तर त्या किल्ल्याच्या आजूबाजूचा शंभर किलोमीटरचा प्रदेश सुद्धा आपल्या ताब्यात येतो हे लक्षात आल्यावर शिवाजीने किल्ल्यांकडे विशेष लक्ष दिलेले आपल्याला लक्षात येतात काही किल्ले शिवाजींना नवीन बांधले काही किल्ल्यांची सुधारणा केली तर त्या त्या किल्ल्यांचा उद्देश काय होता तर त्या किल्ल्यांच्या माध्यमातून स्वराज्याला विकसित करणे मग आता शिवाजी कशाप्रकारे या किल्ल्यांची डागडुजी किंवा सुधारणा करत असत किल्ले बांधणाऱ्या मजुरांना कारागिरांना तंत्रज्ञाना भरपूर वेतन देत असत ते नाराज होऊन काम खोळंबू जाईल असे कधी होणार नाही याकडे ते लक्ष देत असत किल्ले बांधणीसाठी देशी व विदेशी तंत्रज्ञानाची मदत घेत असत आता हे विदेशी कोण तर भारतामध्ये येणारे जे पोर्तुगीज होते सिद्धी होते इंग्रज होते यांची सुद्धा त्यांनी मदत घेतलेली आहे सिंधुदुर्ग नावाचा किल्ला बांधण्यासाठी त्यांनी पोर्तुगीज तंत्रज्ञानाची मदत घेतलेली होती कर्नाटकात असताना शिवाजीने अशा तंत्रज्ञानाची मागणी मद्रासकर इंग्रजांकडे केली असल्याचे आपण पाहिलेले आहेत युरोपियन प्रवास वर्णाचा जे आपल्याला उल्लेख सापडतो की छत्रपती शिवाजीचा सेनापतीचे कार्य व सैनिकांचे कार्य या विषयीचा अतिशय सूक्ष्माभ्यास होता विशेष म्हणजे किल्ल्याची पुनर्रचना करण्याची कल कला त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने अवगूत होती आता या किल्ल्यांचं प्रशासन कसं होतं हे जेव्हा आपण बघतो तेव्हा अमात्याच्या ग्रंथामध्ये आपल्याला असा उल्लेख सापडतो की गडकोटाचे संरक्षण हे फार नाजूक का कार्य आहे किल्ल्यावरील अधिकाऱ्यांनी जर समजा भ्रष्टाचार केला किंवा मग त्यांनी एक प्रकारे बेईमानी केली तर किल्ला हातातून जातोच शिवाय इतरही किल्ल्यांवर त्याचा प्रभाव पडतो म्हणजे किल्ल्यावरचा अधिकारी हा प्रामाणिक विश्वासू स्वामिनिष्ठ असायला पाहिजे आणि नाहीतर मग पूर्ण राज्य धोक्यात येते असा उल्लेख हा पडतो म्हणून शिवाजीराजांनी किल्ल्यांची अत्यंत कौशल्याने केली होती किल्ल्यांच्या व्यवस्थेवर ठेवता समान दर्जाचे तीन अधिकारी त्यांनी नेमले होते मग हे तीन अधिकारी कोणते होते हवालदार सबनीस आणि कारखानीस त्यापैकी हवालदार हा कुलवंत मराठा निस्पृह विश्वासू उद्योगी अलालुची अनिद्रिस्त स्वामीनिष्ठ प्राणाची पर्वा न करणारा असावा किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती किल्ल्याच्या दरवाज्याच्या किल्ल्या त्याच्याकडे असत त्याने स्वतःच्या हाताने किल्ल्याचे दरवा दरवाजे उघडावे किंवा बंद करावेत त्याने रात्री कोणत्याही परिस्थितीत दरवाजे उघडू नयेत अशी सक्त ताकीद त्यांना होती आता सबनीस हा किल्ल्यावरील दुसरा अधिकारी होता तो ब्राह्मण जातीचा होता किल्ल्याच्या जमा खर्चाचा हिशोब ठेवणे व किल्ल्यावरील लोकांची हजेरी ठेवणे त्याचे मुख्य कार्य होते तिसरा अधिकारी कारखानेच होता त्याच्याकडे किल्ल्यावरील दारू गोळा अन्नधान्य रसद याची पूर्ण जबाबदारी होती हा प्रभू जातीचा असायचा आता पैशासंबंधीचा खर्च सर्व व्यवहार सबनीसांकडे असावा त्याच्या मुद्रेखाली हवालदार व यांनी आपली संमतीदर्शक मुद्रा कराव्यात असा महाराजांचा नियम होता म्हणजे एका कागदावर तीन अधिकाऱ्यांच्या सह्या अपेक्षित होत्या किल्ल्यावर लोकांची हजेरी ठेवण्याचे काम सबनीसाकडे असले तरी हजेरी पत्रक तपासण्याचे काम कारखानिसांकडे होते म्हणजे एकच कागद दोन अधिकाऱ्यांच्या हाताकडून जावा हा त्यांचा उद्देश होता किल्ल्यावरून जाणारा सर्व पत्र व्यवहार सबनीस करत असत त्यावर कारखानीस आपली मुद्रा करत असे पण नंतर दप्तरी नोंद करून किल्ल्याबाहेर पाठवत असे किल्ल्याखाली असलेल्या प्रदेशाच्या महसूल वसुलीच्या हिशोबाचे काम सबनीस करीत असे आणि त्याच्यावर कारखानीस आणि हवालदार मुद्रा करीत असत आता हे सांगण्याचा सा उद्देश काय आहे की अधिकारी जरी तीन असले प्रत्येकाचे काम जरी वेगळे असले तरी त्या प्रत्येकाच्या कामावर एकमेकांची नजर होती समजा एखाद्या अधिकाऱ्याकडून काही चूक झाली असेल तर ती दुसऱ्या अधिकाऱ्यांना ती चूक सुधारण्याची संधी आपल्याला इथे दिसत असत आता किल्ल्यावरील सैनिकांची संख्या किती होती तर सुमारे चारशे ते पाचशे इतकी असे नऊ सैनिकांवर एक नाईक असे तीन नायकांवर एक जमादार आणि हे सर्व जमादार हवालदाराच्या हाताखाली असत हवालदाराशिवाय किल्ल्यावर सरनौबत तट सरनौबत इत्यादी अधिकारी असत त्यांच्याकडे किल्ल्यांच्या वेगवेगळ्या विभागांच्या संरक्षणाची कामगिरी सोपवलेली असे किल्ल्याच्या बाहेरच्या भागाची संरक्षणाची व्यवस्था रामोशी महार यासारख्या जातीकडे सोपवलेली असे किल्ल्यावरील हवालदाराला सुमारे एकशे पंचवीस सालीना वेतन असे सर सरनोबतास शंभर होऊन मिळत असे म्हणजे वेतन देताना सुद्धा त्याच्या कामाप्रमाणे वेतन देण्याची शिवाजी महाराजांची व्यवस्था होती आता या अधिकाऱ्यांच्या नेमणुका स्वतः शिवाजी महाराज बारकाईने करत असत प्रत्येक अधिकाऱ्याला आपल्या चांगल्या वागणुकीचा जामीन द्यावा लागत असे आणि त्याच्याकडनं शपथ शिवाजी घेत असत राज्यातील कोणताही किल्ला सरंजामदाकडे किंवा सेनापतीकडे सोपवला जात नसे सर्व किल्ले सरकारच्या मालकीचे असत त्यातील सर्व अधिकारी सरकारकडून नेमले जात आणि कोणीही अधिकारी नोकरीवर असताना मृत्यू पावल्यास त्याच्या जागी त्याच्या मुलाला किंवा भावाला नोकरी दिली जात नसे आता <coughs> एकाच घराण्यातील तीन चार लोकांना किल्ल्यावर अधिकार असले तरी त्यांच्या नेमणुका जवळजवळ केल्या जात नसत किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी शिवाजी महाराजांनी कडक नियम घालून दिलेले आपल्याला दिसून येतात त्याचे नियमित पालन होते की नाही हे पाहण्यासाठी खुद्द महाराज आणि त्याचे प्रधान किल्ल्यांना अचानक भेटी देत असत रामराव चिटणीसाने महाराजांनी अशाच एका अचानक भेटीची कथा आपल्या बखरीत लिहिली आहे एकदा शिवाजी महाराज स्वतः पन्नाळगडच्या दरबारापाशी मध्यरात्री आले आणि हवालदाराला सांगून दिले की शत्रू पाठीवर आहे दरवाजा उघड हवालदाराने सांगितले की रात्रीचा दरवाजा कोणत्याही परिस्थितीत उघडावायचा नाही असा नियम आहे आपण सूर्योदयापर्यंत थांबावे शत्रू दरवाजावर येणार नाही याची ये काळजी आम्ही घेतो परंतु आम्ही दरवाजा उघडणार नाही हवालदाराने सूर्योदयापर्यंत दरवाजा उघडला नाही तोपर्यंत तो स्वतः शिवाजीच्या रक्षणासाठी तटावर सैन्यासह उभा राहिला सूर्योदय झाल्यावर त्याने दरवाजा उघडला आणि स्वतः हात बांधून शिवाजीसमोर उभा राहून त्यांची क्षमायचना केली महाराजांनी त्याची शिस्तप्रिय कामगिरी पाहून मोठा गौरव केला त्याला बक्षिसी दिली म्हणजे याचा अर्थ शिवाजीने नेमलेले अधिकारी किती कार्यक्षम होते हे आपल्याला लक्षात येईल प्रत्येक गडावर अन्नधान्य साठवण्यासाठी मोठमोठी मौट कोठारे होती पन्नाळ गडावरील कोठारे पाहण्यासारखी आहेत पाच सहाशे सैनिकांना गडावरील धान्य दोन तीन वर्ष पुरेल इतकी ती मोठे शिवाय काही गडावर शेतीसुद्धा केली जाईल ज्या बाजूने गड मजबूत नसेल त्या बाजूवर दोन दोन तट व बुरुज बांधून ती बाजू मजबूत केली जात असे किल्ल्याच्या चारी बाजूला लहान लहान गावं वसलेली असत त्यांच्या माच्या अगर पेठा म्हणत या पेठेतील लोक जमिनीवरील किल्ल्यावरील जमीन कसंच असत म्हणजे शेती करत असत आणि महसूल सरकारला देत आता या किल्ल्यांनी प्रशासनामध्ये कोणती जबाबदारी पार पाडली का बरं या किल्ल्यांना एवढं महत्व दिलं गेलं तर शिवकाळात आणि त्यानंतरच्या शंभर वर्षा काळात शंभर ते एकशे पंचवीस वर्षामध्ये प्रशासनामध्ये किल्ल्यांचे अत्यंत महत्वाचे स्थान होते पुण्याचा कारभार करायचा तर त्या सिंहगड राजगड यासारखे किल्ले ताब्यात असणे आवश्यक असायचे किल्ल्यामुळेच त्याच्या अवतीभोवतीचा प्रदेशावर अधिकार राहत असे असे नाही तर त्या प्रदेशाचे रक्षण करणे सुद्धा सोयीचे होते अगदी आपण अफजल खानाची घटना जर बघितली की शिवाजीने अफजल खानाचा बंदोबस्त कसा केला कारण प्रतापगडाचा पूर्ण किल्ला त्यांच्या ताब्यात होता हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे शिवाजींना कल्याणचे महत्त्व पूर्णपणे समजलेले होते म्हणून त्यांनी नवे किल्ले बांधण्यावर जुन्या किल्ल्यांची डागडुजी करण्यावर विशेष खर्च केलेला दिसत किल्ल्यावर फार खर्च होतो तो थोडा कमी करावा अशी कोणीतरी सूचना त्यांना दिली तेव्हा त्यांनी काय म्हणाले की आपणास धर्मस्थापना करणे व राज्य संपादने सर्वांस अन्न लावून शत्रू प्रवेश न होय ते करणे किल्ल्यामुळेच होतात म्हणजे ते काय म्हणतात की स्वराज्याची स्थापना करणे त्याचे सुराज्यात रूपांतर करणे हिंदवी धर्माचे रक्षण करणे हे सर्व गोष्टी कशामुळे होतात किल्ल्यामुळे होतात दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे म्हणजे औरंगजेब तो आला तरी नवी जुने तीनशे साठ किल्ले हजेरीस आहे एक एक किल्ला वर्ष वर्ष लढवला तरी तीनशे साठ वर्ष पाहिजे अतिशय महत्वाचा संदेश शिवाजी महाराजांनी दिला तर काय म्हणतात ते की आपल्यासमोर औरंगजेबाचे आव्हान आहे तो जर दक्षिणेत आला तर आपल्याकडे तीनशे साठ जुने नवीन असे किल्ले आहेत त्यापैकी एक एक वर्ष जरी एक किल्ला घेतला तरी आपल्याला काय करता येईल तीनशे साठ वर्ष आपण लढू शकतो आणि तुम्ही बघा की शिवाजी जिवंत असे परंतु औरंगजेब कधीही दक्षिणेत आलं नाही पण तो त्याच्या मृत्यूनंतर तो अवघ्या हो किती दोन वर्षांनी आला आणि प्रचंड सेना घेऊन आला आणि या सेनेच्या माध्यमातून तो सव्वीस वर्ष दक्षिणेत होता आणि मराठ्यांचे किल्ले घेता घेताच तो थकला आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला पण त्याला मराठ्यांना जिंकता आले नाही म्हणजेच किल्ल्यांना जिंकता आले नाही मराठ्यांचे राज्य नष्ट झाले नाही औरंगजेब मात्र पराभूत झाला पंचवीस वर्ष पंचवीस वर्षानंतर तू परत दिल्लीला सुद्धा जाऊ शकला नाही म्हणजे मोगलांची राजकीय अस्थिरता जर कोणी निर्माण केली असेल तर मरा के ती मराठ्यांनी आणि कशाच्या आधारावर केली त्यांनी ती किल्ल्यांच्या आधारावर केलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून किल्ले हे शिवकालीन प्रशासनाचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे आपल्याला दिसतात किल्ल्यांचे महत्त्व सांगताना शिवाजी एका ठिकाणी म्हणतात शेतकरी जसा शेतात माळा घालून शेताचे रक्षण करतो त्याप्रमाणे राज्य कारभारातही किल्ल्याला रक्षण करणे गरजेचे आहे या किल्ल्यांची व्यवस्था या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांनी महत्त्वाची समजलेली होती की त्यांनी जी, जी, जी स्वराज्याची स्थापना केलेली होती ही स्वराज्याची स्थापना मोगल सत्तेशी लढा देऊन केलेली होती आणि म्हणून किल्ले म्हणजे राज्याचे आधारस्तंभ राज्यकारभाराचा पाया आहे असं समजून त्यांनी चांगल्या पद्धतीने किल्ल्यांची सुरक्षा केलेली आपल्याला दिसून येते शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांची व्यवस्था करताना कड़े सुद्धा विशेष लक्ष दिलेले आपल्याला दिसून येते आता किल्ले आणि आरमार यांचा संबंध काय तर शिवाजी महाराजांचे हे लक्षात आलेले होते की काही हे किल्ले हे जलदुर्ग होते म्हणजे सागरी किनाऱ्यावर होते या जलदुर्गातून व्यापार चालत असे त्या बंदरातून चालणारे व्यापार यांच्या रक्षणासाठी सुद्धा त्यांनी किल्ले सुरक्षित केल्या गेलेले आपल्याला दिसून येतात कारण सागरी संचार करताना जे समुद्री डाकू असत त्यांच्यापासून सुरक्षा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी किल्ल्यांची व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येतात विजयदुर्ग सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग रत्नागिरी पद्मदुर्ग खांदेरी या ठिकाणी किल्ले बांधून शिवाजीनी जलदुर्ग उभारलेले आपल्याला दिसून येतात आणि या जलदुर्गाचा फायदा असा झाला की कोकण किनारपट्टी जी आहे ती मराठ्यांच्या ताब्यात आली आणि परकीय जी सत्ता आहे मराठ्यांची पोर्तुगीज सिद्धी इंग्रज हे त्यांच्या ताब्यात आलेले आपल्याला दिसून येतात कल्याण भिवंडी पनवेल वेंगुर्ला मालवण या ठिकाणी जहाज बांधणीच्या उद्योगाचा पाया रचला गेला अनेक प्रकारची जाजे तेथे बांधली जाऊ लागली त्यामुळे जहाज बांधणी शास्त्रात प्रगती होऊ लागलेली आपल्याला दिसून येते आरमारामुळेच मराठे सिद्धीचा अंजारा घेण्यासाठी वीस वर्ष लढा देऊ शकलेले आपल्याला दिसून येते त्याच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले प्रशासन आणि त्याची व्यवस्था आपल्याला लक्षात येते